तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना फाशी द्या. मराठा बेलदार भटका समाज संघटनेच्या वतीने निदर्शने. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अमरावती मेळघाटातील डॅशिंग आरएफओ दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे उपवन संरक्षक शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत निवेदन देखील देण्यात आले. यावेळी संघटनेचे भावलाल बेलदार, विजयभाऊ बेलदार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. अध्यक्ष, धुळे जिल्हा बेलदार समाजाकडनं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय. आणि आमची मागणी शासनाकडे एकच आहे की ताईवर जो अत्याचार झालेला आहे ते ताईंना न्याय मिळाला पाहिजे. दीपाली ताईंनी जो आत्महत्या केली त्याचा हा शासनाने न्याय द्यायला पाहिजे. अन्यथा शासनाने न्याय नाही दिला तर आम्ही रस्ते आंदोलन करू. आंदोलन रस्त्यावर. इथला जो अधिकारी होता त्यांना ताईवर त्यांनी अधिक अत्याचार केला त्याच्यावर 302 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर सजा व्हायला पाहिजे. अन्यथा त्याच्यावर सजात नाही तर त्याला फाशी सुद्धा मिळायला पाहिजे. आणि दुसरा जो आहे यशस रेड्डी त्यांच्यावर सुद्धा 302 गुन्हा दाखल करायला पाहिजे. हे आमच्या समाजाकडनं मागणी आहे.